राज्यात शपथविधीनंतर अखेर तब्बल पंधरा दिवसांनी मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत त्यामुळे आता हे सहा मंत्री खऱ्या अर्थाने काम सुरू करू शकणार आहेत सहा मंत्र्यांकडे किमान पाच खाती देण्यात आली आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर अर्थातच या मंत्र्यांकडील बरीचशी खाती नव्या मंत्र्यांना देण्यात येतील अर्थात ज्या पक्षांच्या मंत्र्यांना ही खाती दिली आहे त्याच पक्षांकडे ही खाती राहणार हे स्पष्ट केलेलं गेलेलं नाहीये मात्र पक्षांना केलेलं खात्याचं वाटप जवळपास निश्चित असल्याचं जा मानलं जात आहे त्यामुळे कोणाच्या वाट्याला कोणती खाती आलीत हे महत्वाचं ठरलंय खाते वाटपातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गृहमंत्रीपद शिवसेनेकडे आलंय गृह मंत्रालय अतिशय महत्त्वाचं आणि राजकीय दृष्ट्या पॉवरफुल मंत्रालय मानलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस गृह खात्यासाठी अत्यंत आग्रही होती आघाडी सरकारच्या काळातही गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची इच्छा होती की गृहमंत्रीपद त्यांना मिळायला हवं दृष्टीने राष्ट्रवादीने प्रयत्नही केले मात्र गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरली गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला न देता शिवसेनेकडे ठेवून एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवून दिली आहे गृहसोबतच राष्ट्रवादी नगरविकास खात्यासाठीही इच्छुक होती मात्र तेही खाते शिवसेनेकडेच राहिले महापालिका आणि नगरपालिकांवर नियंत्रणाच्या दृष्टीने नगरविकास अत्यंत महत्त्वाचं खातं मानलं जातं ही दोन खाती सोडण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला अर्थ खात्यासोबतच जलसंपदा गृहनिर्माण आणि ग्रामविकास ही वजनदार आणि महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत जलसंपदा आणि गृहनिर्माण ही मोठा निधी असलेली खाती आहेत तर ग्रामविकास खाते राजकीय दृष्ट्या मानलं जातं आर आर पाटलांनीच ग्रामविकास खाते प्रकाश झोतात आणून त्याचा पक्षाच्या प्रतिमेसाठी कसा फायदा करून घेता येईल हे दाखवून दिलंय या तीन पक्षांमध्ये काँग्रेस हा सर्वात कमी आमदारांचा पक्ष असला तरी खाते वाटपात काँग्रेसला बऱ्यापैकी महत्त्वाची खाती वाटायला आली आहेत प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचं समजलं जाणारं महसूल खातं काँग्रेसला मिळालंय शिवाय ऊर्जा आणि शिक्षण ही महत्त्वाची खातीही काँग्रेसकडे आली आहेत एकूणच सत्ता वाटपाचा नीट समतोल साधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी खाते वाटपात केलेला दिसतोय याच प्रकारचे आणखी काही आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं यूट्यूब पेज लाईक करा आमचं ट्विटरवरचं अकाउंट फॉलो करा आणि आमचं फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद